भावाचे लग्न झाल्यावर बायकोमुळे भाऊ किती बदलतात याची एका बहिणीच्या नजरेतून मांडलेली वास्तवदर्शी कविता. कविता कोणाची आहे माहीत नाही, पण सुंदर कविता आहे. या कवितेचे सारश्रय त्या लेखकास जाते. माणसाच्या गर्दीत हरून बसला माझा भाऊ, माणसाच्या गर्दीत हरून बसला माझा भाऊ, सांगा ना त्याला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. एकुलता एक दादा त्याला जीवापाड जपला, पण लग्न झाल्यापासून वहिनीचा पदराआड लपला. एक दिवस तरी नको वहिनीला भिऊ, सांगणारे भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. नको दादा साडी मला, नको पैसा पाणी, तुझ्या सुखासाठीच देवायला करते मी विनवणी. सांग तुला कोणत्या रंगाचा शर्ट घेऊ, सांगणारे तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. काम गेले तुझ्या दाजीचा म्हणून दुसऱ्यांच्या शेतात कामाला जाते, तळहातावर फोळ बघून तुझी आठवण येते. दादा चढउतार होतात जीवनात, तू घाबरू नको. सांग ना दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. उचलत नाही फोन म्हणून वहिनीला केला, रॉंग नंबर म्हणून करत कट त्यांनी केला. नसेल ओळखला आवाज तर त्रास नको देऊस. दादा सांग ना रे भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. आई बाबा सोडून गेले घर पोरक झालं, आठवणींची आबाळ डोळ्यामध्ये आली. वाईट वाटते जेव्हा शेजारी त्यांचे भाऊ येतात, सांगणारे दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. नको मला जमीन, नको घराची वाटणी, आवडीत खाईन मी भाकरी आणि चटणी. काकोतीला आला जीव मनात राग नको ठेवू, दादा सांगणारे भेटायला तुला कोणत्या पत्त्यावर येऊ. दादा सांगणारे भेटायला तुला कोणत्या पत्त्यावर येऊ.